कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे अजय, तुम्ही मला लीलाच्याच लेवलची शिक्षा दिली आहे आणि माझ्यासाठी ही शिक्षा ना खूप सोपी आहे. मी करीन पूर्ण, कारण मला मला कुक करायला खूप आवडतं. इनफॅक्ट मला वेगवेगळ्या डिशेस पण बनवता येतात आणि मेन म्हणजे मला असं स्वतःच्या हाताने बनवून लोकांना खायला घालायला पण खूप आवडतं. सो डोंट वरी. एखादी डिश कधीतरी बनवणं ते सोपं असतं स्वतः, पण एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी 3 वेळेचं जेवण बनवणं सोपं नसतं. कसं आहे ना अजय, तुम्ही जरी मला या घरातली मानत नसलात तरी या जहागीरदार फॅमिलीला, या घराला मी माझं सासर मानत आली, त्यामुळे माझ्यासाठी ही शिक्षा काहीही अवघड नाहीये. एक लक्षात ठेव श्वेता, तुझं ज्या व्यक्तीशी लग्न होऊ शकलं नाही ती व्यक्ती तुला शिक्षा देत नाहीये, तुला शिक्षा देतोय तो एक अव्वल दर्जाचा शेफ. सो डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट. तर त्या श्वेतामुळे सगळ्यांसमोर लीलाचा अपमान झाला आणि त्यातून पूजा प्रेग्नंट. तुला तर माहिती विक्रांत किती युजलेस आहे. मला आधीच पूजाची काळजी होती आणि आता अजून खोट्या फाउंडेशनवर कुठली रिलेशनशिप कशी टिकणार. पार्टनर, एजे नक्की कसे आहेत? म्हणजे विक्रांत म्हणाला त्याप्रमाणे ते गुन्हेगार आहेत, पण तू बघितलंस ना आता सगळ्यांसमोर कशी बाजू घेतली त्यांनी माझी. ते 4 लोकात माझी बाजू घेणारे एजे कसे काय कोणाचा खून करतील, कसे काय माझ्या रेवला किडनॅप करू शकतील. की आजी म्हणाला त्याप्रमाणे एजे न्याय अन्यायाच्या मध्ये नाती आणत नाहीत आणि म्हणून त्यांनी माझी बाजू घेतली, आणि म्हणजे खर तर ते गुन्हेगार असू शकतात. पार्टनर, पार्टनर मला असं वाटतंय की मी एजेंना घाबरून त्यांच्यापासून अशी लांब पळत राहते ना, म्हणून मला कळत नाही की ते नक्की कसे. पार्टनर मला असं वाटतंय की जर मला खरंच समजून घ्यायचं असेल ना की एजे कसे आहेत, तर मला त्यांच्यापासून असं लांब पळून चालणार नाही, मला सतत त्यांच्या बरोबर राहायला ठरलं. पार्टनर, आजपासनं मी सावली सारखी एजंट बरोबर राहणार आणि ते खरंच माणूस म्हणून कसे आहेत हे शोधून काढणार. पार्टनर, ह्या सगळ्यात फक्त तू माझी साथ दे. अक्षरशः हद्द पार केली श्वेताने आगाऊपणाची. ती हे जे काय वागतीये ना, तिला असं वाटतंय की यामुळे एजे आणि लीला एकमेकांपासून दूर जातील, पण होतंय उलटच, ते आणखी जवळ येत आहेत. पण तुला तर नेहमी एजेंचं भलं झालेलंच हवंय ना, आणि लीला आणि बाबांच्या मध्ये सगळं आता चांगलं होतंय. मला नाही, म्हणजे आपल्या सगळ्यांनाही तेच हवंय. मला एजेंना फक्त सुखी झालेलं बघायचं, मग ते लीला सोबत असेल किंवा तिच्या शिवाय. आणि ती श्वेता हे जे काय करतीये ना, त्याचा त्रास फक्त लीलाला होत नाहीये, एजेंना सुद्धा होतोय, आणि ते मी कधीच खपवून घेणार नाही. तुझ्या एवढी एकनिष्ठ सून मी कधीच बघितली नाही. आमचे बाबा खूप लकी आहेत. आणि माझ्यासारखा नालायक पोतण्या मीच कुठे बघितला नाहीये. काय तर म्हणे एजे आमचे बाबा. अरे हट लीला, ग तू काही झोपा काढायला आलीस का?
हे बघ, तुझं ध्येय काय ते विसरू नकोस. तू या खोलीत झोपायला नाही, एजे खरे कसे आहेत हे जाणून घ्यायला आली. बाकी काम उद्याला. आय वॉन्ट कॉल इट अ डे, दॅट्स इट. लीला, तू इथे काय करतेस? लीला, मला माहिती तू झोपलेली नाहीये, तू इथे काय करतेस? आजपासून मी ह्याच खोलीत झोपणार आहे. का? तुम्हाला कसं सांगू की मी तुम्हाला समजून घ्यायला इथे आली होते. खरं कारण सांगायची तर सोयच नाहीये. मी काय विचारतोय, तू तू इथे का आलीयस? कारण बायको आहे मी तुमची म्हणून. तुला मी या रूम मध्ये राहायची परमिशन दिलेली नाहीये. ठीक आहे, जाते मी आणि जाऊन आजींना सांगते की मी आले होते या रूम मध्ये राहायला, पण तुम्हीच मला हकलवलं. मी तर म्हणते त्यांना कशाला, घरातल्या सगळ्यांनाच कळू दे की तुम्ही मला हकलवलं. जाते जाते. थांब थांब थांब. ठीक आहे, तू जा सोफ्यावर झोप. मीच का नेहमी सोफ्यावर झोपायचं? हे म्हणजे आपण एकाडेक दिवस करूया ना. आज तुमची टर्न. तुला कळतंय तू काय बोलतेस? हो, आणि मला ना खूप झोप येते, त्यामुळे तुम्ही पण झोपा. गुड नाईट. लीला, आजींना सांगू तुम्ही मला सोफ्यावर झोपायला होतं ते? फाईन, झोप. काही शोधताय का? एसीचा रिमोट कुठे? आओ, मी काय म्हणते, छान पावसाळ्याचे दिवस आहेत, कशाला हवा एसी बीसी. छान वातावरण मस्त, आणि तो एसीचा रिमोट ना मी ठेवून दिलाय नीट. कुठे ठेवलाय रिमोट? ठेवलाय, नीट ठेवलाय, काळजी करू नका. बंद करायचं बटन शोधताय का? कसं आहे, तो सोलार लॅम्प आहे, त्यामुळे तो 12 महिने 24 तास सुरूच राहतो. बंद करायचं बटनच नाहीये. आणि तशी पण मला भीती वाटते ना अंधाराची. गुड नाईट. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.